মানুষ খন্দের বোঝেন না, হ্যাঁ ঠিক করবে ধর মেরাজ পালা বলি মন্তার পয়েন্ট আমরা চু সিজন বর্তমানে আমরা চু সিজন 11 তে তো বেজনা চু ইউমার বহু হইতা আচ্ছা বেজনা চু আমরা ভাবছেন কে ঠিক আছে আমরা বেজন রান ভাবছেন কে স্কোর বলবার সাহায্য স্কোর বলবার পহিলা সেটা আনি শুরুয়ার ওড়িশি মহাগরি সংকর পন আল্লাহ ভক্তি কল্যাণ পেশি রসলা বোন চিন্তা সমাপ্ত চলে বিচার গেল চুকলা মুকলা ধর গেল ধমা পৌঁছা তার কি করিস পরিস্থিতি কারণ খারাপ আসলো তোর ভাইচার উপর রং দল যাতে কি করিস এতপর্যন্ত পরিস্থিতি নিজের বসবি সরম বা পাইকারি শীত করতে না সন্তর কান মন্ত্র বিকেট কিপার নে দিল পরন্তু অনুভবাচ্ছি হোম খুব গুণাপেক্ষা হোম মাত্র কেন্দ্র কেন্দ্র পোল্যান্ড খুশারি তিন ধর আপনার ভবিষ্যৎ নিজেই বসা দিছে রাঞ্চ দুসরিকডে পরীক্ষেচ্ছা রূপাত বেড়ে যাবে ভরত আমি বক্তা বক্তা পহিলা কলম সংগ্রাম লাগলো পহিল ঘড়ি ভারত যেন আমি কোনবার বাড়ি সংগ্রাম বিজয় গোস্বামী সরানি দাখলো টাকলেলো কেন্দ্র ইংরেজি যেটা পান এমপি করতেন বিনন্তি নাও অপেক্ষিত নবীন ব্যাটার সুদূর বালক নবীন সন্ধি দেছি আকাশ খরচ কেলে গেলে রণনীতি অপেক্ষিত স্তরে কারণ ক্রিকেট মধ্যে রণনীতি যদি অপেক্ষিত আসতা বহুত রাজি আসতা পরিবার স্টার প্লেসা বগিতলা ত্যানন্তর দুসরা ষটক সুদ্ধা আপন টর্ক মনে বাড়তিল ম্যাচ কপিয়ার সরপঞ্চা হিলো আপন বক্তিরাগাচা বাহের বুন ক্ষেত্রক্ষা বুন ভাখণ্ডার আপন সংগ্রাম বক্তিল কি অপেক্ষা ফলন বাজার করে আসতিলি কি পহিলা বুন সেক্টর গড়ে তিনেছে এখন ছেদে উঠানো গরজেচা গোলন্দাজ
पहिलं चेंडू अगदी पायाशी खेळण्याचा तर प्रयत्न, स्पर्धेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न शिक्षक तैनात आणि चेंडू रोवणे धीर झाले. दुसऱ्या षटकाची सुरुवात जशी होईल तशीच आपण बघितली विनेश जिंकडे. विनेश जिलिंग वर सगळ्यांच्या आठवणीत असलेले प्रीमियर लीग मध्ये त्यांनी पहिल्या षटक निर्धारित करण्याचं आपल्या नावी गेलो. म्हणून त्यांनी टाकला तीच गोलंदाज कपड्याची भिंती बॉलिंग वर तर आपण बघतो. विनेश लिंग त्यांचा चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी विनेश लिंगत सरांचे. आणि त्यात सोबत आतापर्यंत आपण बघितले तर दोन चेंडू समाप्त झाले, दोन चेंडू सरले, चार चेंडूंचा फिश, तीन चेंडू समाप्त आणि बहुसंख्या नऊ रनसांवर. चौचीची संधी सुंदर परंतु बहुसंख्या मी किती जण बघा आणि इतरांसाठी बहुसंख्या दहा रनसांवर. दुसऱ्या शतक महत्वाच्या शतक आतापर्यंत चार चेंडू समाप्त आणि एक खेळ खर्च केला बरोबर म्हणजे चांगली गोलंदाजी होईल धावा खर्च एक गडी गाडत आणि त्यानंतरचा दुसरा षटक सक्षमच्या रोज बाहेर जाणार चेंडू चेंडू निर्भाव चेंडू पाच चेंडू झाले समाप्त आणि शेवटच्या चेंडूच्या खेळशील दुसऱ्या षटकात आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात अतिशय सुंदर एक धाव खर्च करत एक मोठी मुली गोलंदाजी गोलंदाजी दोन षटकांचं खेळ समाप्त धावसंख्या दहावर आणि सहा षटकांचं अजून खेळ असलेले शिल्लक छत्तीस चेंडू अजून शिल्लक आणि छत्तीस चेंडू बाजार करून घेणं अपेक्षित झोप करणं अपेक्षित. पहिल्या सामन्यात जर आपण विचार केला तर पहिल्या सामन्यात तळेवाडी संघ विरुद्ध राणेवाडी संघ लागलो आणि सहजरित्या तळेवाडी संघ चीज करत तो सामना जिंकलो. पहिली गोलंदाजी करताना राणेवाडी संघाने त्रेपन्न धावा उभारले परंतु ती त्रेपन्न धावा सहजरित्या पार झाले. त्यामुळे या दुसऱ्या सामन्यात पहिल्या इनिंग मध्ये असलेली वाडी संघाकडे की पाच षटकात कमीत कमी साठ माणसाच्या वर धावा निघणं अपेक्षित. आपली ताकद आपला कौशल्य सगळी कणाकडून अपेक्षित असताना समीर कुठपर्यंत समीरची बॅट थोडीशी थंडावलेली दिसली परंतु ज्यावेळी अपेक्षा असतील समीर धवनच्या बॅट मधून ज्या खेळीची नेहमी अपेक्षा केली जातात ती खेळी बघू मिळायची. कारण समीर धवन असो खेळाडू ज्याचा तुम्ही जर सेट ऑफ दिला तर नक्कीच त्यांचं मेकअप केल्याशिवाय धावायचं ना. म्हणजेच हिने लहर आणि तेलक कहर अशाच प्रकारच्या खेळावर पुण्याने बदले गावात जे काय ओळखला जाता तो समीर धवन आपल्या मैदानात बदलले केलं. साईडवर असताना समीर धवन आणि त्याच्या सहयोगी साखी यावर उपासनांचा जोडतात. फुलंदाजी मार्गावर संघाच्या वतीनं तिसरा महत्वाचा शेटा निखिल भोसावी हे तुला गोलंदाज बॉलिंग मार्गावर युवा गोलंदाजा चौथा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू चेंडूचा प्रवास झाला बी बर्वेकीच्या दिशेने आणि जोपर्यंत हातरी चेंडूची ठीके चेंडू तुला रोलिंग 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 करत तोपर्यंत दोन भागांशी धावसंख्या बघा किती बघा कप्तान काय छत्री बघा नाही चादर तरी पहिलं बाना बनायचं छत्री याचा छत्री याचा विषय सुंदर बहुसंख्या दोन चेंडू झाले समाप्त दोन चेंडू केवळ तीन धावा खर्च करण्यात दिले. सोबत पहिला चेंडू दिलेले सिंगल स्ट्राईक वर जास्त अशी भर लेता आपलं काम
अरे सावली कोट होती सत्य आरती होना बोला कौन सुन कष्ट पे किसे चंदू आकाश रही चदाक लोगों ने चांदो तक को ठीक रंग कर लगती भी कलो उन स्वाइक को अरे अपन जब तुम समय मिला अपेक्षा में पतक क्या जी अपेक्षा चांगली की जी एक शोध परंत एक चंचल पर छोड़ने जी हम पांच इरादन समीर भवन सोचने तक आतापर्यंत जर आपण विचार केला तर समीर वैयक्तिक पाच या धावसंख्येवर शाईकर आकाश वैयक्तिक तीन या धावसंख्येवर राजीनाच्या आमच्या घराची का हो आणि टाकण्याचा प्रयत्न अपील तर खूपच होती परंतु पंचांचे उत्तर मात्र निर्भाव असल्याचे आभात असल्याचे कोण नाही गावी तिथे ठेवलं द्या पंचीचा अपील खूप निर्भाव चिंधन नव्हता परंतु पंचांनी तर अपील छटवून लावला पण त्यानंतर फलंदाज सज्ज होता व्होटिंग करण्यासाठी चक्कर शकताही नाचवणुकच्या दिशेने थोडं जर चांगलं झालं असतं पण चीज त्यावेळी पाहुण्या भगवानच्या दिशेनं करायची लागली असती मिळाले एक भाव आणि इतका वंशात भावसंख्येत जमून येतात पंधरा रन स्कोर करू पाच चेंडू बल समाप्त झाले तिसऱ्या षटकाचे निखिल गोसावी हा गोलंदाजाचं नाव आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी निखिल करू पाच रन फक्त दिले खूप सुंदर गोलंद त्याची हिंसा गेली आणि शेवटचे चेंडू सुद्धा चांगल्या प्रकारचे षटकाची झाली समाप्ती षटकाची झाली सांगता आणि तीन षटकांच्या अखेरी जनसंख्या बसली ती पंधरावर पंधरा रन स्कोर बोर्डवर पहिली इनिंग बॅटिंग खोसबरवाडी संघाची ही खोसबरवाडी संघ आतापर्यंत अठरा चेंडू एका गडाच्या भूमधल्या पंधरा रन संघात शंभरामधले भव्याची दहा रन समीर भाऊंच्या दातमध्ये आकाश शब्द मधून आपण बघितलं तीन रन पहिली विकेट एक चौकाराच्या सह्यान एकशे भाऊ मात्र भगवान बघितलं बऱ्याचशा अडचणींचा सामना करत एक चांगली खेळ उभारणं अपेक्षित असताना आमच्या चांगल्या खेळीसाठी साझेदारी खूप आवश्यक दृष्टिकोन ठेवून अपेक्षित आणि पाच इराद्यात ज्या गोलंदाजात अतिशय सुंदर गोलंदाजी गेली पण वीस गोलंदाजी पण होऊ शकता कारण दुसऱ्या शब्दात मी फक्त एक झाड गरज केलं पाच चेंडू निर्धाव टाकले गोलंदाज म्हणजेच चेंडूचा प्रवास आपण वाड्याच्या पार जाताना बघितलं रस्त्याच्या पैलाडीत जाताना बघितलं आणि चौकार हॅलो बॅट जातात ज्या फलंदाजाची चर्चा होती सगळीकडे कुजबूज होती त्या फलंदाजाच्या बॅग मधून चौकार समीर भाऊंच्या बॅग मधून निघाले चौकार आणि चौकारांची धावसंख्या ही एकोणीस रन सांगतात समीरच्या आजच्या दिवसातील पहिला चौकार नंतरचं चेंडू खूप चांगलं त्याच्यामध्ये फक्त आऊट झालं त्या पडल्यानंतर थोडस खाली राहणार चेंडू आऊट झाला तर कोणी कॅच घेतला तो लिहा रात्री ना तर स्कोर पूर्ण अपडेट भेटत ठीक आहे बाकी बरोबर वाईल्ड लाव डब्ल्यू त्यांचा चेंडूचा मुद्दा शिक्षक शक्तांना स्विम करण्यासाठी जीव दुर्वेगत करून तोपर्यंत मैदान कव्हर करतलं चेंडूची पडती किती करतलं तोपर्यंत सहज मित्र मैदानात अवसर बघतात दोन रन एका रनसांची धावसंख्येत चौथ्या षटकाचे चार चेंडू शिल्लक आणि दिनची बॉलिंग मार्कर सज्जा तीन बॉल ते तुम्ही काढला नाही तीन चेंडू समाप्त चौथा चेंडू शतकातील अतिशय सुंदर भेदाव चेंडू चार चेंडूंचा समाप्ती अखेरी फलसंख्या वीस वर
ऑफसरचा विषय ठेवण्यासाठी प्रयत्न रक्षक त्यांना पोहोचू क्षेत्रक्षक पूर्ण करण्यासाठी एकी करण्यासाठी आतापर्यंत मिळालो एक चाव शेतकऱ्यांसाठी बहुसंख्या सुद्धा बदल सिंगल डबल ही बहुसंख्या पुढे सरसावताना 21 रन समर्थकांना सन्मान दिला गेलो चेंडू तुमच्यातील घटना म्हणजे काय असता आपण दिल्लीतल्या समुद्रांच्या बॅटमध्ये पहिल्या षटकात नऊ धाव आपण येताना बघितलं दुसऱ्या षटकात 3 धाव दुसऱ्या षटकात तब्बल 5 धाव खर्च करण्यात गेले आणि चौथ्या षटक आणि या चौथ्या षटकात हिमवाडी संघात 7 धावा खर्च केले षटकांत धाव संख्या दुसरी ती 22 वर चार षटकांचे की समाप्त आणि उर्वरित 4 षटकांचे 24 चेंडूंचे व्यय स्थळ शिल्लक चांगली दोन रन पूर्ण आणि दोन रन समजली संकट सुद्धा बघा दोन संकट असून ते 24 वर 25 वर पूर्ण बिंदूकडे समाप्त चेंडू गोटे भक्त चेंडू हवेत आणि बघता बघता षटकाराच्या दिशेतील या इनिंग मधील महत्वाच्या षटकात या षटकाराने धावसंख्येचा होणीशी उदाहरण करताना धावसंख्या दिसली ते 30 वर दोन चेंडू समाप्त झाले पहिल्या चेंडूत सन्मान दिला गेले दोन रन तळून अतिशय सुंदर विकेट काढले आणि त्यानंतरचा चेंडू गोल टाकण्याचा प्रयत्न त्यानंतर मात्र फलंदाज सनी नाऊने आपले हात फुलले आणि बघता बघता षटकार नमूद केले वर घडला चौथा प्रयत्न बॅटची लागलेली तळ आणि त्यानंतर सनी नाऊची सिरी झाली समाप्त षटकार खेचल्यानंतर अजून एक षटकार खेळण्याच्या नादात तरफ गेलो संकासूर आणि तयार झालो नरकासूर भूतू खेळाडू भूतू मासो ज्या सामन्यात परतवण्याची क्षमता जल्दबाजी करताना दिसतो हाणी करताना दिसलो आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो की अति घाई संकटात ही झाली परिस्थिती बहुसंख्या तब्बल 30 वर महत्वाचे काटली टाकलाय हा काय कोणी असं म्हटलं होतं समीर राऊळ सेट होताना दिसलो आता मुख्याशिवाय रवाच नाही समीर राऊळ तेच जल्दबाजी करताना दुबाऊट मध्ये जाताना खूपच सुंदर गोलंदाजी आणि तेवढाच कौतुक कसताना हुकी टीकर विजय गोसावी सरांचा सुद्धा त्यानंतरचा चंद्र अतिशय सुंदर क्षेत्रक्षक तैनात शील करण्यासाठी तोपर्यंत 1 रन पूर्ण चोरटी धाव आणि चोरट्या धावण्याची धावसंख्या 31 वर 30 वन वर आतापर्यंत 4 चेंडू सरताना आपण बघितले 2 चेंडूंचे शेवटचे खेळ शिल्लक या 5व्या षटकातील सिस्टमच्या बाहेर कंसांच्या इशाऱ्याने वेळ चोख कोणी सारवलं असं त्याच्यात जर चेंडू पडले नाही तर काय होता पाच आपण बघितला वेळच्या रूपात 1 रन गेले 10 लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू फुलटॉस चेंडू आडव्या बॅटिंग खेळण्याचे होते प्रयत्न संधी जसा सारवला जाता तशाच प्रकारचा होता प्रयत्न 1 रन मिळालो आणि बघता बघता 1 रन सणीची धावसंख्या असली बऱ्याच जणांचा असली की मॅचो नवी गेम 5 धावसंख्या 30 रन्सांवर किती वर बघतो चौदारवादी संघ पहिली आनंद करताना आतापर्यंत दोन बळी गाडत
कोण खेळाडू आपण विचार असताना आपण बघितलं पहिलं खेळाडू अक्के रनच्या रूपात आणि दुसरं खेळाडू समीर रनच्या रूपात त्यानंतर नवीन खेळाडूंची जन्म मैदानात एकीकडे आपण आकाश आणि दुसरीकडे भाऊ गावडे दोन मात्र खेळाडू धावसंख्या एकूण पोचली 34 माणसांवर आणि अशा रीतीने समाप्त झाले 5 षटकांचा प्रयोग आणि 18 चेंडूंचा प्रयोग शिल्लक अपेक्षा असते की गोलंदाजांचं चांगले समाचार घेणं गरजेचं तर चौकार आणि षटकार भोग मिळालं तर नक्कीच एक सन्मानजनक संख्या आपण बघतो खेळाडूकडून नेहमी अपेक्षा असते गेम चेंजर परफॉर्मन्स गेम चेंजर अशी खेळ आज अपेक्षित असतील करण्याचा होता प्रयत्न एक रन जेव्हाच्या स्पीडने नक्कीच घेतलं गेलं आणि दुसऱ्या रनसाठी सुद्धा पहिल्या ओव्हरने दिले की बघता बघता की दोन रन सहजरित्या करणं दोन धावण्याची धावसंख्या 36 या आकड्यावर सहा षटक आणि सहा चेंडू झाले समाप्त 5 चेंडू असून शिल्लक असं खराब चेंडू पंचांच्या इशाऱ्याला हो बॉलचो हो बॉलच्या इशारा म्हणजे मेकली फ्रीची संधी ही बाळू गावड्यांसाठी हो बॉलचा चेंडू बऱ्याच वेळाचा का संबंध जाता ज्या वेळी खेळाडू बाद असलो तरी नाबाद असता म्हणून म्हणितच जर संबंध झाला तर बाबा गेले पंढरपुरात किंवा तरी होडे आणि नाही लो तरी होडे अशाच प्रकारे होण्याचा चेंडू फ्रीचा चेंडू होतो ज्यावेळी चिरमुलाचे प्रती थोडीशी अपेक्षित निराश झाले पंचांच्या इशारे वर झाल चेंडू असल्याचं मोडल चेंडू असल्याचं नाकापासून 10 फुटात पुढे चेंडू पडलो आणि बघता बघता चेंडू चौकार सुद्धा देऊन गेलो असं म्हटलं होतं की या झेल होत्याला विचित बहाल होतेलो परंतु अशा चेंडूवर सुद्धा त्यात सुटताना आपण बघितला म्हणायलाच म्हटलं तर त्याचे हेड बरो त्याचं खेळ बरो आणि जर वेळ वाईट असलो तर झाडावर जरी माणूस चढलो तरी त्याचा कपडे उंचावतात परिस्थिती होती तशीच झेल बराच काल हवेत होता परंतु झेल सुटला आणि चौकार सुद्धा मिळालो वेळ यावेळी प्रकाश चांगला होतो आणि त्यानंतर आडव्या रोटीन खेळण्याचा प्रयत्न हे क्रम सुद्धा आकाशने करण्यात आलो बढता बढता धावसंख्या थोडीशी थांबवलेली दिसली आता पुढे चढवताना 43 रन्सांवर बचवताना 5 चेंडू झाले समाप्त या सहाव्या षटकाचे आणि शेवटच्या चेंडूच्या खेळ शिल्लक विरोधी घडणारा शेवटच्या चेंडू या षटकातील होतो पटको चेंडू हवे बाळे गावड्याच्या बॅट मधून होतो पटको आणि बघता बघता चेंडूचा प्रवास रन बाउन्स रोलिंग करत चौकाराच्या दिशेने चौकार शेवटच्या चेंडूत नक्कीच एक चौकार दिसत जाताना पाचभर वर आणि बघता बघता खेळ संख्या 47 रन्सांवर 6 षटकांचं खेळ झालं समाप्त आणि खेळवरील 12 चेंडूंचे खेळ शिल्लक असतील 12 चेंडूत त्यावेळी अपेक्षा असलेली बाळू गावड्यांकडून आणि त्याचसोबत युवा खेळाडू आकाश कडून की 12 चेंडूंचा बाजार खूप चांगले करणं अपेक्षित पण 12 चेंडूत येणारा जर 20 रन अजून लागले तर एक चांगली धावसंख्या आपण बघतो कारण धावसंख्या पोचली ती 47 वर अजून शिल्लक 12 चेंडू आणि 12 चेंडूत होते झाल येणं अपेक्षित पुढील सामना
संतानगर विरुद्ध सटवडिया दरम्यान अनुसरणची कर्णधार आपल्यास विनंती की टॉस साठी पण आपण उपस्थिती दर्शवायची आहोत. प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा झुकता. नशीब झुकवायचं असलं तर अशाच प्रकारची खेळी अपेक्षित असते. कारण बाळू गावड्याची जिद्दी अशी असा ज्याला जर तुम्ही सुतू उभी करून दिला तर त्यावर त्यांनी मोठी उभी केली समजून द्यायचा. त्याचा जर तुम्ही त्यांच्या संघासाठी चौकार आणि षटकारांच्या खूस पडण्याची या मैदानात सुंदर जन्म होतो फसलो आणि अशा रीतीने मोठ मासो हे नक्कीच जाळीत लागलो. सूरज गावड्याच्या रूपात सूरज गावडे लिहिले एक रन घेण्याच्या रूपात प्रयत्न दुसरं गाव घेण्यासाठी पहिल्या नक्कीच वळवून तरी आणि दोन रन सुद्धा जर धावण्याची धावसंख्येत बदल चांगली धावसंख्या उभारण्याकडे नक्कीच तुम्ही खेळाडूंचं असतं लक्ष. धावसंख्या तोपर्यंत 49 रनसंवर. आतापर्यंत जर आपण बघितला पहिला चेंडू धोके आणि त्यानंतरचे चेंडू दोन रन पाच चेंडू आपण खिंडर चेंडू हवे बऱ्याच काल गेलजीत साठी अंकित चेंडूच्या खाली अंकित जोपर्यंत चेंडू पर्यंत येतो तोपर्यंत बदल प्रयास करू नये इकडे मेले ट्राय कर मरे चेंडू प्रत्येक झेल अपेक्षित असतात काय बरेना निकलो पाठी होतो खेळ सुटला आणि त्याच सोबत धावसंख्येत सुद्धा बदल होताना बघितले 50 रन आणि त्याच्यानंतर अजून एक धाव म्हणजे 51 रन स्कोर वेगवर लागले 51 रन 51 रन साठापर्यंत सातव्या शतक त्यासाठी झटावर तीन चेंडू सरले होते. त्यानंतरच्या चेंडू सुद्धा झेलची साठी अंकित चेंडूच्या खाली आणि त्यानंतर आणि बघता बघता घुसपिले सुंदर झेप घेतलं त्यानंतर विजय गोसावी सरांना मिळालेली सफलता त्याचमुळे अजून एक खेळाडूच्या रक्तान जाताना दिसत त्या सूरज गावड्यानं भुक भुक करण्याचा प्रयत्न केला. तोच सूरज सगळी माथरी करताना स्वस्त आणि त्याचमुळे धाव संख्या ही 51 रन संघात धावांमध्ये वाढ करण्याची धावसंख्या ही 51 वर. आजच्या दिवसात स्पर्धेचं श्रीकांत ठरून श्री गणेश आहोताना बघितलं पहिल्या सामन्यानंतर अतिशय महत्वाची सामने हे खूप महत्वाचे सामने दुसरं सामन चलताना झेलचे प्रयत्न अगदी तोंडाशी चेंडू इलो परंतु मुखात काय लागले नाही आपण मुखात काय लागलो नाही ती परिस्थिती झाली. नक्कीच आठवता तुम्ही चेंडू सापलो म्हणाल अजिबाताचा गवला नाही खेळवलेल्या हातीत चेंडू राहणार आहे तीन झाली परिस्थिती.
त्यानंतर मग तो चेंडू समीप घेण्याचा होता प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरपर्यंत येतो निश्चित चेंडूपर्यंत येतो दोन रन्स घेतल्याची नायका देखील बघणं अपेक्षित होता हर पंचांचे दोन धावेचे इशारे हर दोन धावेची धावसंख्या ही 54 रन्सांवर रन चोपन्न ही धावसंख्या पहिली बॅटिंग पहिली संघात हौदरवाडी संघात पहिली बॅटिंग करताना आतापर्यंत 54 धावांपर्यंत महत्वाच्या शतक प्रगती बतावत तब्बला 7 शतक आपण बघितलं आणि त्यानंतर शेवटच्या शतकात खूप महत्वाचा शेवटच्या शतकात किरचा षटक त्या षटकामुळे बरीचशी गणिता जिंकताना आपणास दिसणारी बरीचशी गणिता बिघडताना आपणास दिसणारी आणि असाच या महत्वाचा शेवटचा आणि अंतिम षटक मोदींसाठी कौतुक गोलंदाज ही महत्वाची भूमिका त्यासाठी कर्णधारांना जबाबदारी दिली हे महत्वाच्या गोलंदाजाकडे प्रजोत गोसावी ज्या गोलंदाजाचं नाव नंतर आपल्या आपल्या महत्वाचे गोलंदाज असते 6 चेंडू देऊन मत टाकण्याचा होता प्रयत्न गोलंदाजाचा जे का अस्त्र समजला जाता तोच चेंडू शंकर मोहनच्या चेंडूत पद्धतीचे चेंडू धावसंख्येत झालेला बदल मी एकूण धावसंख्येत झाली वाढ टोटल धावसंख्या तोपर्यंत 56 एक चेंडू समाप्त 5 चेंडूंच्या प्रयोजन शिल्लक वैद्य इशारा त्यांच्याकडून जो चेंडू अपेक्षा बघण्याची तो चेंडू आपण बघितलो म्हणून जाते थोडीशी दक्षी कुजबूज मैदाना चौथाला दिसता अतिशय सुंदर चेंडू धाव चेंडू फलंदाज फक्त वारा घालताना दिसलो वारा नक्कीच लागला असताना विकेटची परंका परंतु अपेक्षा असते चौकाराची पण काही होऊन शेवट गोड करणं अपेक्षित असता साधूचा ना एकदम धाव चेंडू साधूबाई त्या आनंद चेंडू अगदी कपाळावर सोन तमसांचं इशारा वाईट जाईल ना कपटताना चेंडू दिसलो तर धक्त धक्त वाईटच्या रूपात ही पण भाव झालं हे कारण सणाची धावसंख्या बसली ती तब्बल शेवटच्या दिशेन अतिशय सुंदर झेल चांगला झेल आपण बघितला खेळण्याच्या नादात खेळाडू माघारी मागे दिसेल तो खाऊ तो बरे राहुल मागे घेऊन कर ना यार तू अरे छत्री आता दिसतो नाही तुला पाकिस्तान फोटो वरती जाऊ देते वळून ते ऊन आहे पण तू खाली ना तू इथे ना इथे बाहेरमुळे प्रॉब्लेम होता नाही आता आपली टीम लागणार सचिन धवल मैदानात कायदा टाकताना आणि इलेल्या सचिनच्या बॅट मधून एक भूपटको थोडीशी विजेत रक्षक अगदी चेंडू हातापायाशी खेळत त्याचमुळे मुखात घास सुद्धा चिरावताना आपण बघितलं 3 माणसांची पुढली भनसण करून आणि या 3 माणसांची धावसंख्या पोचली ते 61 धावेवर त्या चेंडूवर 1 चालून आता 3 होता त्या चेंडूवर 3 धाव निघाले आणि आकाश या खेळाडून आतापर्यंत थोडासा चाहत्यांचा खुश केला चांगली खेळी उभारली आपल्या संघासाठी परंतु यावेळी मात्र चेंडू निघाल सचिन स्ट्राईक घेण्याचा इरादा औचितची संधी परंतु काजूचं सीझन अजून बरच लांब असा आणि त्याच आपण विजय गोसावींकडून बघितला नाही
पंचांच्या हिशोबाने भार धोण्याचे औचित्य भार धोण्याचे होईस मिळालं जीवाच्या राम गाण्याचा होता प्रयत्न दोन धावा आणि दोन धाव्यांविषयी धावसंख्ये आणि एका रनसंख्येची धावसंख्या 65 ओव्हर म्हणजे जिंकण्यासाठी 63 धावेची आवश्यकता नाही एक पण काय पोच करू संतनगर संघाचे कर्णधार प्लीज टॉस साठी आपण या एक बॉल ते नवीन द्या तीन आहेत माझा आदल्या एक बॉल ठेवून दे एक बॉल किशोर बॉल गेलो पाणी असेल पाणी पाणी असेल एक पाणी बाटली अंपायर मध्ये भरून ठेवू पाणी यात होता पंधरा तीन हवा दिले खेळलोच नाही तेव्हा पाणी अतिरिक्त खेळाडू पाठवतो नाही पहिली इनिंग पहिली इनिंग फर्स्ट इनिंग पहिली पहिली बॅटिंग यांची झाली कौतरवाडीची आता 62 मारली तर 63 हे नाव आहे हा सामना जिंकण्यासाठी लिंगुजवाडी संघाला फलंदाज लवकरात लवकर काढतो विनंती असेल आपण उशीर करा नका जिंकण्यासाठी 63 धावेची आवश्यकता पाचशे दिवसातील हा दुसरा संघ दुसरी लढत आपण पाहतो एकीकडे एका बाजूने संघ लिंगकारी जो आता उत्तर फलंदाजीसाठी तर गरजेचं ठरेल तीन तास झाले दोन दीड मॅच कमी करू काय आता पुढे सहा ठेवू आमचे प्लेअर नाही आमचे प्लेअर काय टॉस झाली तुम्हाला विनंती असेल संतनगर संघाचा कर्णधार आणि सत्तावीस संघाचा कर्णधार टॉस साठी आपण संतनगर सटवारी टॉस बॅटल रोज हाथ ये और ये स्टॉप लगाया
और देखिए एवन टॉस जीतेगा इस अगले मुकाबले का क्रॉस वीडियो बनाए थे बॉलर संदीप रावत बॉलर संदीप रावत इसे डाल दे रहा है का मुकाबला जीतने का संघर्ष रखा गया है लगभग 63 रनों का 20 रन चाहिए जीतने के लिए। अंपायर जी घोषणा करते हुए की शुरुआत हो चुकी है मुकाबले की 63 रनों का पीछा ओपनिंग किया सामी जोड़ी के रूप में से शुकल्य बाजों की जोड़ी शरद भोसा भी आ गया उनके साथ फर्स्ट ओवर इज वेरी इंपॉर्टेंट और उसी अंदाज से हमें उस फील्ड की बात है उसके निभा रही है और ये है संदीप रावत और सटोड़ी छह गेंदबाज नेक्स्ट मैच में सदवाड़ी टीम टॉस जीती है थोड़ी देर में अपना निर्णय वो चिपकाई भी लेकिन इस मैच की अगर बात की जाए 63 की चलो चक्का वाई वाई आर तूफानी में स्ट्रॉन्ग शॉट हाई एंड हैंडसम गेंद चली है बहुत दूर और जस्ट 26 रन गुड शॉट और वो निकला है इस वक्त बल्ले से से निकलता हुआ ये मजबूत आवाज और तीन चलिए अरब गोस्वामी के बल्ले से सीमा रेखा के बाहर अगर प्रहार करने पड़ेंगे मैच को जीतने के लिए तो सेम प्रहार की कोशिश पूरा टीम एडवांस किया इस इंपॉर्टेंट ओवर में छह ओवर में और इस छह रन की बदौलत तीन पर दो स्कोर सात रनों के ऊपर दो गेंद की समाप्ति के बाद बात से गेंदबाजी करनी पड़ेगी गेंदबाजों को आपको जगह के रखना पड़ेगा यहाँ पे आसानी से प्राप्त किया बढ़िया अंपायरिंग भी हम देखते हुए हमारे मेन ऑफिशियल मेन अंपायर की भूमिका में हमीद के गांव में यहाँ पे मेन अंपायर हमारे नारायण अंपायर हमारे नारायण मिस्त्री जी यार यहाँ पे क्या खूबसूरती के साथ शॉट खेला था थोड़ी सी फांके का साथ मिला अंपायर जी का इशारे दो रन था एरिया में जाती है वहां पर आपको मिलेंगे दो रन दो रन के साथ टीम के शो में बढ़ोतरी है 10 रन लग चुके पूरे जीतने के लिए आवश्यकता थी 63 रनों की फुटबॉल वाली टीम को और वह जरूर कोशिश करना चाहिए यह मुकाबला बहुत ही अच्छा फुटबॉल वाली बना मिलेंगे वाली टीम के बीच में वाली टीम बल्लेबाजी कर रही है अफगर वाली फील्डिंग से जाते हुए कौन जीतेगा मुकाबला अच्छा अपना पहला मुकाबला आसानी से मिला जरूर है तो फिर ये मुकाबला जीतना चाहिए शुरुआत अपनी इस टूर्नामेंट में जीत के साथ करना चाहिए अच्छा ये शुरुआत अफगर वाली टीम फील्डिंग करते हुए कटाएगी या फिर मैच को चीज करते हुए घुंघट वाली टीम अपनी ताकत दर्शाती है और इसी के साथ सुबह देखा जाए तो पहले ओवर का खेल समाप्त 12 रन आए यहाँ पर पहले ओवर में घुंघट वाली टीम के लिए और इसमें से भरत भोसा भी इनके बल्ले से छक्का लगे का 3 का स्कोर 12 रन और 6 गेंदे समाप्त पहला ओवर काउंट का समाप्त हो चुका है दूसरा ओवर जो कि आपका जारी रहने वाला है लगेगा देख
बड़ा मुकाबला महत्वपूर्ण मुकाबला कई बार आप कहते हैं मजबूत बल्ला इंसानी हमला वही कुछ करना पड़ेगा एक दोनों में तीन तक खिलाड़ी की अगर बात की जाए हम उनकी दिए बल्लेबाज है अपने जो भी है इस टीम के लिए कई बार अपनी आ चुके हैं आज टीम को किस टूर्नामेंट में सतवारी प्रीमियर लीग आप देखते हुए हमारी कवरेज बहुत ही खूबसूरत नजारा आता है कई मुकाबला है सबकी जोड़ी जो होती है वो यहाँ पे टीम की नींव रखती है तो जरूर चाहेंगे कि वहां पे विवेक जी और उनके साथ जो है भारत देशों में कुछ अपना कमाल अधिकार भरत देसाई जिनके बल्ले से छक्का हमने देखा किसी रूप से अभी तक इन्होंने हाथ पर बनाए हैं और उसको और ज्यादा बनाना चाहेंगे नंबर बल्ली बाहर रस्सी के साथ ने छिट कर दिया बल्ले बहुत खाली देखते रह गए और गेंद ने यहाँ पे बंडिया जो है वो बिखेर की रख दी उसी के कारण ये पहला जो है विकेट प्राप्त होता था गेंदबाज को और उसी के साथ बल्लेबाजी टीम का पाया बड़ा बल्लेबाज भरत गोस्वामी बैक टू द पवेलियन वापस में आउट में वापस जाते हुए आपको देखने को मिलेगी अच्छी गेंद थी बढ़िया गेंद थी और सारी हिस्से होगी भाई गौड़े जी की जो पहली गेंद सटीकता पूर्वक डालना कोई आसान नहीं होता कई गेंद के पास को हमने देखा जिन्होंने ज्यादातर दिशाहीन गेंदबाजी की लेकिन पहली गेंद सटीक होगी स्लॉट में और गेंदबाज का जिसको आप कहते हैं प्रमुख अस्त्र माना जाता है चौड़कर उसी तरह की ये गेंद थी टीम को यहाँ पे पूरी तरह से बैठ नहीं पाए और सीधा कटना काम कर दिया गेंद में विकेट प्राप्त हुई और ये पहला विकेट अपने हराम किया इस सीजन का इस टूर्नामेंट के ये खिलाड़ी अनिकेत विंगवत आपको देखने को स्टार्टअप के अंत में अनिकेत विंगवत क्यों यहाँ पे अपने बल्लेबाजी करते हैं यहाँ पे ये गेंद आपसे छोटी है तो नो बॉल मिलेगा बीमर गेंद नो बॉल का इशारा सजा न माफी यहाँ पे क्या हो हमें देखना जरूरी है फील्ड का मौका बल्लेबाज के पास है तो साथ खेल सकते हैं क्या कुछ बड़ा एक करिश्माई शॉट खेल सकते हैं या फिर ये गेंद बाउंस होगी बॉल बॉल रही थी देखेंगे पूरी फील्ड की गेंद है बढ़िया गेंद ब्लॉक बॉल की गेंद जिसे हम कहते हैं हिंदी में सिक्का लगकर गेंदबाजी खबर कोई नजर आप करते हैं वहां पे ऐसी दिशा में लगातार गेंदे डाल सकते हैं इस तरह की गेंदबाज है पैरों पर पूरी तरह से बल्लेबाज को करके रखा है मेरे बल्लेबाज जो है वो पूरी से दिक्कत का सामना करते थे क्योंकि तेजी भी है इनकी गेंदबाजी में लगभग 107 की रफ्तार से गेंद आई थी और यहाँ पे तेज से जाते थे खिलाड़ी करते हमारे यहाँ लगातार इशारे आते हुए दोनों जो है टोटल स्कोर 16 रन के ऊपर अभी तक 16 रन जो बीस अगर चल रहा है जीतने के लिए कम स्कोर का पीछा लेकिन विकेट आपको छिपाने पड़ेंगे इस मुकाबले में हमें रहने को अच्छी है गेंद थी पुल करने की कोशिश कोई सक्सेसफुल नहीं हो पाया और एक रन बाप हुआ एक रन के साथ टीम के स्कोर में बढ़ाती है और धीरे धीरे जो स्कोर आगे बढ़ाते हुए सत्रह रन पे तक दूसरा खिलाड़ी जिनको वापस जाना पड़ेगा अनिकेत लिंगवत अभी अभी तो आए थे लेकिन थोड़ी सी आप कहेंगे तालमेल में कमी और उसी का नतीजा ना और जब का दिन पे लगा
अरे लाटा चोर चार उठ काय मारला चालते पहिले चार उठ ट्रेन मध्ये लाटा मारत नाही आता तरी सात आठ सात आठ तरी स्कोर झाली का विकेट पडली ना स्कोर झाली दुसरा बॉल होता नो बॉल मध्ये टाकलेली गेले बारह रन आए थे संदीप राहुल जी के उसके बाद फिर से वापसी करने की कोशिश बाबू गौड़े जी के अच्छे दिन बाबू जरूर किए लेकिन एक सफलता आप चाहते है मैच में फिर लाना चाहते है मैच का थोड़ा सा और खींचना चाहता है उसके लिए सर्टिफिकेट चटकाना आपको सोमवार महत्वपूर्ण रहेगा कैच लेने पड़ेंगे खिलाड़ियों को चांद रखनी पड़ेगी मुकाबले में अच्छी गेंद सम्मान दिया डिफेंस किया और सीधे बल्ले का इस्तेमाल करते हुए का इशारा हमारी ओर बारह गेंदों में समाप्त और टोटल स्कोर 17 रन के ऊपर जीतने के लिए चाहिए तो और आवश्यकता 40 रन की और जरूरत जीतने के लिए मुकाबला 36 गेंदे और 46 रन आवश्यक ये मुकाबला जीतने के लिए फोटो मारून घेऊन जा रे विजय अगर आसमानी से आकर देंगे तो मैच हाथ से खड़ा बैठेंगे अभी भी आपके पास मौका है दबाव डाले है अच्छी गेंदे करे डॉट गेंदे करे और यहाँ पे मैच को आखिर तक फंसाए लेकिन अगर आखिरी ओवर में अगर कम रन रहेंगे तो मैच आसानी से जीत सकती है विपक्षी टीम तो ये यहाँ पे मन में ठानना जरूरी है आप कहते हैं कि वक्त बुरा हो चलेगा लेकिन सोचो अच्छी होनी जरूरी है तो क्या सोच अच्छी रख पाएंगे क्या अच्छा ये मौका गलती करेंगे शादी का लड्डू जिस तरह से हाथ में घुमाया जाता है उसी तरह से गेंद को जो है लपक रहे थे ऐसा लगा कि छूट फिर न जाए ये गेंद देखिए इन्होंने कहा कि आज फेविकॉल लगा के आया गेंद हाथ से छोड़ेंगे नहीं और बहुत ही बढ़िया कैच पकड़ा तो ये कई हमने कैचेस पहुंचे गए हम छोड़ते हुए नजर दिखे है खिलाड़ी लेकिन उन्होंने पकड़ा बहुत ही अच्छा कैच 369 ये इनकी गलती और ये खिलाड़ी जिन्होंने पकड़ा था एक
तू थी बेहतरीन, वो थी खूबसूरत क्या हनुमान जरूर होगा उड़ान से, लेकिन भरोसा किस वक्त दिखाना पड़ेगा, कौन जीतेगा, तो जीतेगी क्या लिंगम वाड़ी या फिर कल्तर वाड़ी, अपनी प्रदर्शन से कुछ कमाल दिखा तो आएगी कल्तर वाड़ी टीम जो आप देख रहे हैं ठीक आपकी आंखों के सामने फील्डिंग सजाती हुई दूसरी तरफ लिंगवत वाड़ी आज जीतना जरूर चाहेगी, यहाँ से हारी तो निराश होगी। दोनों टीमों का यह पहला ही मुकाबला फोर्थ सीजन सटवारी प्रीमियर लीग 2023 बहुत ही खूबसूरत ये ऑर्गेनाइज्ड टूर्नामेंट, सभी हमारे जितने भी ऑर्गेनाइजर्स हैं उनकी भी तारीफ होगी क्योंकि शानदार यहाँ पे ये प्रतियोगिता आपने सजाई है और ये दूसरा मुकाबला जो चल रहा है आज के दिन का आठ ओवर का मुकाबला, एक बड़ा मुकाबला आप देख सकते हैं, अच्छी गेंद थी ऑप्शन की थोड़ी सी बाहर थी, मैंने बहुत खेलना चाहते थे पर आखिरी वक्त में थोड़ा से सोच में पड़ गए और गेंद अक्षय राहुल उनके हाथ में जाके रुकी। आप तो देखिए बढ़िया फील्डिंग, बहुत ही खूबसूरत फील्डिंग, गेंद को छोड़ते सिंगल मिल सकता था, इस वक्त कह सकते हैं तो मुंह जलता है तो आग भी फूक फूक के पीना पड़ता है, उसी तरह से एक एक रन के लिए तरसना पड़ सकता, अच्छी फील्डिंग रही तो लेकिन जाते हैं मात्र एक रन देंगे, एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 20 रन के ऊपर। अभी तक आप देखे तो ये चल रहा है लगभग 30 ओवर, पहले ओवर में 12 रन कर चुके थे, इसके बाद गौरव गौड़े जी की दूसरी ओवर हमने देखी और ये तीसरा ओवर चल रहा है समीर राव का, जिस समीर राव ने बल्लेबाजी अच्छी की थी पहली इनिंग में गेंदबाजी करते हुए एक सफलता उनको मिल चुकी है। ओवर की ये आखिरी गेंद थी, सम्मान देने की कोशिश और इसी के साथ अंपायर जी घोषणा करते हुए ओवर समाप्ति की, ओवर में टीम का स्कोर है 20 रन चाहिए थे जीतने के लिए 63 रन, उसी का पीछा करते थे लिंग वेट वाली टीम। टीम का स्कोर रुका है 20 रन के ऊपर, जीतने के लिए कितनी की आवश्यकता 43 धावे की आवश्यकता, पांच ओवर का खेल बचता है 30 गेंद है और जीतने के लिए 43 की जरूरत, 30 चेंडू सा खेल शिल्लक जीतण्यासाठी तब्बल आवश्यक 40 धावा झाला झाला गेला स्पर्धेतील पहिला विजय लिंगवतवाडी संघाचा भावी करतो मॉडेल काय तो विचारता बोल त्याच्यावर आप कह सकते हैं थकना नहीं है रुकना नहीं है, चलते रहना पड़ेगा इस मुकाबले को जीतने के लिए, थोड़ी सी अच्छी गेंदबाजी रहेगी तो जरूर मैच बन सकता है और यहाँ पे करीबी मामला हो सकता था, कैच जरूर छूटे क्या बल्ले का किनारा लगा था ये भी करीबी मामला, लेकिन ये अच्छी गेंद थी संदीप राउल जी के, पहली गेंद डॉट है और डॉट गेंद के साथ शुरुआत की अपनी गेंदबाजी में, वो वही गेंदबाज जिन्होंने पहला ओवर डाला था और लगभग पहले ओवर में 12 रन खर्च हुए थे, लेकिन यहाँ पे जाएंगे एक अच्छी शुरुआत में, चौथे ओवर में वापसी दिलाना अपने टीम के लिए जरूरत है, इन्होंने ये कैच दिला था जो आज के दिन का बेहतर कैच था, बड़ा शॉट हवा में गेंद क्या यहाँ पे कैच होगा प्रयास भरपूर का नीचे, यहाँ पे थोड़े से आप कहेंगे गेंद और आगे गिरी एक रन मिला, लेकिन तारीफ होगी इस खिलाड़ी की खुद
अपने टीम के लिए दिया, एफर्ट लगाया, टाइम लगाई आगे की तरफ, तो कभी भी अब जब भी आपको पूरी तरह से अपने आप को झोंकते हैं, डाइव करते हुए नुकसान नहीं होता, चोट लग सकती है,